श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित नाशिक शहरातील डोंगरे वस्ती मैदानावर भव्य अशा जागतिक कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कालपासून जागतिक कृषी महोत्सव 2020 याला डोंगरे वस्ती गृह मैदान नाशिक येथे सुरुवात झाली आहे. काल परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते आणि अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच एक शेतकरी जोडप्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. ह्या वर्षीच्या कृषी महोत्सवामध्ये जवळजवळ 500 प्रकारचे कृषी आणि नॉन ॲग्रिकल्चर क्षेत्रातले स्टॉल असून यावर्षी एक बांबू ह्या विषयावर एक स्वतंत्र दालन आणि त्याच्या संदर्भात एक स्वतंत्र सत्र आयोजित केलेले आहे. तसंच ॲग्रिकल्चर बिझनेस हब या नावाने यावर्षी जागतिक कृषी महोत्सवामध्ये एक पूर्ण स्वतंत्र सेक्शन असणार आहे की ज्याच्यामध्ये शेतीसाठी जोड व्यवसाय, शेतीसाठी उद्योग, एक्सपोर्ट, कोल्ड स्टोरेज आदी अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहे. सर्व शेतकरी आणि इतर शहरातील सर्वांनी या जागतिक कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा. आपलं ब्रेन जे आहे हे इलेक्ट्रिकल सिग्नल पाठवत असतं आणि आपली हार्ट आहे मॅग्नेटिक सिग्नल पाठवतं. असं मिळून आपले एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते. तर क्रिलियन फोटोग्राफीच्या माध्यमातून आम्ही आता कृषीदानमध्ये इथे हे एक डिव्हाइस ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण आपली ऊर्जा चेक करू शकतो. आपली जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे ही आपल्या बोटांतून निघणारी जी ऊर्जा आहे ती स्कॅन करू शकतो, जेणेकरून आपल्याला आपली ऊर्जा किती आहे आणि आपल्याला आता करंट स्ट्रेस लेवल किती आहे, आपल्यावरती ताण काय आहे, आता नर्वस सिस्टमवरती किती प्रेशर आहे ते कळतं. आणि आपल्या ऊर्जेचा जो प्रभाव शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जो प्रवाहित होतो तो किती आहे, त्याच्यामध्ये जर कमतरता असेल तर मग काय तुमच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा काही पेन वगैरे असेल तर तो फ्लक्च्युएट होतो. तर ह्या डिव्हाइसच्या माध्यमातून आपण ते चेक करू शकतो. एक रिपोर्ट मी तुम्हाला इथे दाखवतो, एक स्कॅन घेणाऱ्या सरांचं. अशा पद्धतीने आपल्या डाव्या आणि उजव्या बोटाचे हे इमेजेस आपल्याला आलेले आहेत करायचे. म्हणजे त्यांच्या डाव्या हाताचं बोट एनर्जी आहे आणि हे उजव्या बोटाची. तर हे आता सबमिट केल्यानंतर, रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आपल्याला त्यांची स्ट्रेस लेवल काय, करंट आता ह्या मुवमेंटला ते कळणार, त्यांची ऊर्जा किती आहे ते कळणार. आता सरांची ऊर्जा इथे आहे 2 ते 3 रेंजमध्ये अपेक्षित आहे नॉर्मल. सरांची आता ऊर्जा स्ट्रेस लेवल 2.77 आहे आणि एनर्जी इथे 40 ते 70 ज्यूल्स इतकी असली पाहिजे. सरांची त्याच्यापेक्षा थोडीशी जास्ती आहे तर ते एक चांगली गोष्ट आहे. आणि त्यांचा ऊर्जेचा प्रभाव हा थोडासा इथे कमी दाखवतो, कदाचित तुम्हाला त्यांचं थोडंसं डिफिसिट दाखवतंय. हे 90 to 100 हा रेंज असला पाहिजे. हे जे आहे हे इथे आपल्याला थोडंसं डिफिसिट आहे तर त्यांना ते पेन आहे थोडं बोलतायचं. लोकांच्या रिस्पॉन्सचं जर बघायला गेलं तर आपला श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा जो कृषीशास्त्र विभाग आहे त्याच्यावरच भरपूर लोकांचा विश्वास आहे. आज जे सेंद्रिय आणि म्हणून मार्केटमध्ये जे उत्पादनं विकली जातात, फूड विकली जातात, तर त्यांचं म्हणजे जो काही साईड इफेक्ट लोकांवर जो पडतो आणि ज्या कृषीशास्त्र विभागामधून जे काही मार्गदर्शन केलं जातं की चांगला आहार कोणता, आहार हेच, औषध कसं खाल्लं पाहिजे, त्याच्यात मीठ, साखर, गूळ वगैरे ह्या ज्या गोष्टी असतील तर कसं चांगलं खाल्लं पाहिजे, त्याचा जो आपल्या शरीरावर किती चांगला परिणाम होतो. आता आम्ही आमच्या स्टॉलमध्ये ना फूड अडल्ट्रेशनचा डेमो ठेवलेला आहे. पहिल्या दिवसापासून काल साधारण 1100 ते 1200 लोकांनी तिथं व्हिजिट केली आणि आपला एक अभिप्राय नोंदवला की आम्हाला या गोष्टी माहीत नव्हत्या की जनरल लाईफमध्ये आपण जगताना आहे ना तूप असेल किंवा गूळ असेल, साखर असेल, याच्यामध्ये अडल्ट्रेशन कसं ओळखायचं आहे हे घरगुती लोकांना माहिती होण्यासाठी. परंतु तर आपल्या कृषीशास्त्र आणि कृषी धनमध्ये हे टोटल 84 प्रकारचे उत्पादन आहे. तर हे उत्पादनं सर्व सेविकरी शेतकऱ्यांनी बनवलेले आहे की आणि विशेष म्हणजे आपलं मुंबई असेल, पुणे असेल, A2 आणि आता लवकरच आपण आहे ना नाशिकमध्ये A2 दुधही सुरू करतो आहे, जो की सेविकरी शेतकऱ्यांनी तयार केलेलं जे उत्पादन असेल
किंवा दूध असेल हे आपण त्यांना योग्य प्रकारचं भाव हे सर्व करणारे आणि पिकवणारे हे दोन वर्ग आपल्या कृषी शास्त्र विभागातून आपण तयार केले आणि या दोन्ही गोष्टींना खूप चांगला प्रतिसाद आहे. उलट आम्ही आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि पोचून त्यांच्या गोष्टींना योग्य भाव कसं देता येईल याच्यावर आम्ही आणखी नियोजन करतोय. पुढे या कृषी महोत्सवात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगवेगळे 500 स्टॉल लावण्यात आले आहेत. शेतकरी आणि नागरिक यांचा उत्तम असा प्रतिसाद या कृषी महोत्सवाला मिळत आहे. यासोबत शेतीसाठी उद्योग स्पोर्ट अनेक प्रकारचे साहित्य यात समाविष्ट करण्यात आले आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी प्रतिनिधी नासिर मंसुरी, नाशिक.